अभिनेते मकरंदा नासपुरेंचा छापा काटा हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हलकी बुलकी कहाणी आणि कॉमेडी असलेला हा सिनेमा एका गावातून सुरू होतो. एक पॉलिसी काढणारा साधा सरळ नामदेव आणि लंडनहून शिकून आलेली मॉडर्न शनया यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीशीर घटना अशा आशयाचा हा सिनेमा आहे. तेव्हा हा सिनेमा पहावा की नाही आणि पहावा तर का पहावा याची 5 कारणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. कॉमेडी. पहिलं कारण म्हणजे कॉमेडी. कॉमेडी सिनेमांचे जर तुम्ही चाहते असाल तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहायला हवा. हलकी फुलकी कहाणी पण तितकेच इंटरेस्टिंग सीन्स तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळतील. कास्टिंग. सिनेमाच्या कास्टिंगबद्दल बोलायला गेलं तर महत्वाच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी दिसत आहेत. याशिवाय मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, रीना मधुकर, ऋतुराज फडके अशी मोठी स्टार कास्ट आहे. तर प्रत्येकानं आपापल्या भूमिकेसाठी उत्तम असं काम केलंय. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मकरंद अनासपुरे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सिनेमांचे जर तुम्ही चाहते असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे. गेली काही वर्ष मकरंद अनासपुरे यांचे फारसे सिनेमे येत नव्हते, त्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांना प्रचंड मिस करत होते. पण या सिनेमाच्या निमित्तानं ते आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसत आहे. 14 महत्वाचं कारण म्हणजे केमिस्ट्री. मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांची केमिस्ट्री यापूर्वीही तुम्ही पाहिलीच असेल. वॉन्टेड बायको नंबर 1, गुलदस्ता, दोघात तिसरा, आता सगळ्या विसरा असे सिनेमे जर तुम्ही पाहिले असतील तर अशीच हलकी पुलकी कहाणी असणारा छापा गाठा हा सिनेमा सुद्धा आहे. 5वं महत्वाचं कारण म्हणजे फॅमिली एंटरटेनमेंट. छापा गाठा हा सिनेमा पूर्णपणे फॅमिली एंटरटेनमेंट आहे. कोणतेही बोल्ड सीन्स यामध्ये नाहीत किंवा कमरेखालचे विनोदही नाहीत. अगदी साधी, सरळ आणि सहज समजेल अशी गोष्ट आहे, त्यामुळे अगदी कुटुंबासोबत आणि लहान मुलांसोबतही पाहता येईल असा हा चित्रपट आहे. तेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहणार आहात का आणि पाहिलात तर हा चित्रपट कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.